लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत असताना घराणेशाही मुद्दा देखील महाराष्ट्रासह देशात असे काही लोकसभा मतदारसंघ आहेत की जिथं एकाच कुटुंबातले एकमेकांच्या समोर उभा राहिलेत एकमेकांना ते भिडणार आहेत याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षण नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा देशात महाराष्ट्रासह काही लोकसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील व्यक्ती उमेदवार म्हणून आमने सामने उभा आहेत त्यामुळे त्या, त्या मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भाऊजे थेट लढत पाहायला मिळणार आहे शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार यांच्या पत्नी त्यांची भाऊजय सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे शरद पवार यांच्या विरोधात बंड करून अजित पवार यांनी भाजपबरोबर जात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि पवार कुटुंबात वादाची ठिणगी पडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष चिन्ह व झेंडा यावर दाव्या सांगितलं आणि निवडणूक आयोगानं तसा निर्णयही दिला सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे पक्षाचं नाव मिळालंय आता इथली खरी लढाई ही अजित पवार व शरद पवार यांच्यातच आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागले याबरोबरच पश्चिम बंगालमधील विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून विभक्त झालेले पतीपत्नी एकमेकांविरोधात निवडणूक लढताना दिसत आहेत भाजपने विद्यमान खासदार सौमित्र खान यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर तृणमूल काँग्रेसने त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुजाता मंडल यांना मैदानात उतरवले त्यामुळे विष्णुपूरच्या जागेवरही एकाच कुटुंबात सामना पाहायला मिळणार आहे आंध्र प्रदेशातील कडप्पा लोकसभा मतदारसंघ हा असा तिसरा मतदार संघ आहे जिथे चुलत भावा बहिणीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे जगन मोहन रेड्डी यांच्या वाय एस आर रेड्डी काँग्रेस पार्टी कडून अविनाश रेड्डी यांना तिकीट दिले तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून त्यांची चुलत बहीण वाय एस शर्मिला म्हणजेच येदुगुरी संदिंती शर्मिला रेड्डी या निवडणुकीला उभ्या आहेत तर ओडिसात लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूकही होतीये त्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या घोषणा केल्या ओडिसातील चिकिटी विधानसभा जागेवरून दोन सख्या भावांमध्ये सामना रंगणार आहे काँग्रेसने रवींद्रनाथ सामंतराय यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपने मनोरंजन सामंतराय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय यावरून कुठे सख्खे भाऊ कुठे ननंद भाऊजे तर कुठे बहीण भाऊ यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद